सभापति महोदय, शनेश्वर संस्थान शनि शिंगणापूर, सभापति महोदय, या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी 2/11/2022, 25/1/2022 आणि सातत्याने शासनाकडे दिलेल्या आहेत. मी स्वतः सभापति महोदय या आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांना भेटून आलो आहे. सभापति महोदय, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 आपण मान्य केला होता आणि दोन्ही सभागृहांनी या कायद्याला मंजुरी दिली, पण अजूनपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे. खरं तर भ्रष्टाचाराचे 50 उदाहरणं आहेत. एक दोन उदाहरणं सांगतो आणि मग मी माझे काही विनंती करणार आहे. सभापती महोदय, सांगतो सभापती महोदय, आता या शनेश्वर देवस्थानमध्ये कर्मचारी किती असले पाहिजे? तर सभापती महोदय, 1800 कर्मचारी आहे. तर या देवस्थानात तसा जर आकृतीबंध बघितला तर 65 कर्मचारी असले पाहिजे, पण 1800 कर्मचाऱ्याला संस्थानाच्या याच्यातनं पगार जातो आहे आणि हे सर्व कर्मचारी, यातला 12 कर्मचारी सोडले तर कोणीही त्या ठिकाणी कामाला येत नाही, कामावर येत नाही, बाकी सर्वांना घरबसल्या पगार जातो आहे आणि मोठा भ्रष्टाचार यामध्ये आहे. दुसरं सभापती महोदय, या ठिकाणी चौथाऱ्यावर जाण्याकरता जी 500 रुपयाची त्या ठिकाणी देणगीची पावती तयार केली होती, ती देणगीची पावती संस्थानात तयारच झाली नाही, संस्थानाच्या बाहेर तयार झाल्या आणि जवळपास 2 कोटी रुपये चौथाऱ्यावर जाण्याकरता 500 रुपयाच्या पावत्या काढल्या आणि बाहेर प्रायव्हेट पावत्या छापून 2 कोटी रुपये वसूल केले आणि ते पैसे सुद्धा संस्थानाला आले नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. ही जी देणगी आहे, एका शनेश्वर या नावाच्या खाजगी शिक्षण संस्थेला मोठ्या प्रमाणावर ती बायपास होते आहे आणि त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर पावती छापल्या जाते आहे. थोडं समोर गेलो तर इथे 24 तास वीज आहे, पण या संस्थानाने प्रत्येक महिन्याला 40 लाख रुपयाचं डिझेल जनरेटर करता वापरलं, जनरेटर करता इतकं त्या ठिकाणी दाखवलं आहे प्रत्येक महिन्यात. या संस्थानाच्या सभापती महोदय, देवस्थान सुशोभनीकरणाकरता, सौंदर्यीकरणाकरता 20 कोटी रुपयाची एक निविदा काढली होती. त्या निविदा 20 कोटीची होती, 50 कोटी खर्च झाले, 50.12 कोटी आणि तरीच 50% काम झालंय. त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला सर्व निवेदन देतो आहे. माझी विनंती एवढीच राहणार आहे की एक तर याची आपला हा जो 2018 कायदा जो आहे तो तात्काळ लागू केला पाहिजे, त्या कायद्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. नंबर 2, कारण मोठ्या प्रमाणात भाविक आता शनी शिंगणापूरला किती दान येतं तुम्हाला माहिती आहे, शिर्डीनंतर लोक शनी शिंगणापूरला जातात. जे काही मागच्या दहा वर्षात जेवढं त्या ठिकाणी दान आलं आणि त्याचे कुठे कुठे त्यात खर्च झाला याचं एक ऑडिट केलं पाहिजे. त्याकरता राज्य शासनाकडनं काही चौकशी समिती नेमता येईल का, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी विचार केला पाहिजे. आणि मी तर म्हणेल याची अँटी करप्शन किंवा चांगल्या डिपार्टमेंटमार्फत उत्कृष्ट अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली पाहिजे, कारण कोट्यवधी रुपये राजकीय कामाकरता खर्च होते आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मी आपल्याला पाठवतो आहे तर आपण याबद्दलची योग्य कारवाई करावी अशी. निश्चितपणे सन्माननीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी 2 मागण्या ज्या केलेल्या आहेत, पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल, दुसरं सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण 2018 कायदा तयार केला आहे. शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केलाय, परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही. ते माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट, कारण त्याला आपल्याला अपॉइंटेड डेट फक्त नोटीफाय करावी लागते, त्या दिवशीपासून तो कायदा
त्या ठिकाणी अस्तित्वात येतो, दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ही लवकरात लवकर नोटिफाय करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.